नक्कीच या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यासाठी आता शिवसेना नेते रामदास कदम आपल्यासोबत आहेत सर ज्या प्रकारे ह्या क्लिप आलेल्या आहेत गंभीर असे आरोप आहेत काय स्पष्टीकरण याबाबत मध्ये ह्या अशा क्लिप पहिल्यांदाच नाही आले विधानसभेच्या निवडणुकीला माझा मुलगा उभा होता त्यावेळा देखील अशाच माझ्या आवाजामध्ये क्लिप काढल्या गेल्या आणि मुस्लिम समाजामध्ये दाखवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्याची तक्रार मी खेडपोरिषला केलेली आहे पुन्हा आता हा असा प्रयत्न झालेला आहे संजय कदम आणि वैभव खेडेकर हे दोघेही शिवसेनेमध्ये होते दोघांनी माझ्या हाताखाली काम केलं दोघंही पक्षाशी बेईमानी करून गद्दा करून निघ निघून गेले माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली गद्दारी केली आणि आता माझ्या पक्षाची त्यांना किती काळजी आहे हे याच्यावर लक्षात येत आहे विशेषतः एक गोष्ट मला सांगायला हवी प्रसाद कवे माझा पी ए नाही तो सामाजिक काय आहे सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत त्याचे संबंध आहेत माझं त्याचं असं बोलणं कधी झालेलं नाही एक उदाहरण मला मुद्दाम द्यायचं आहे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये एका ठिकाणी असं म्हटलं आहे की किवीट सोमयांची पत्रकार परिषद झाली की त्याला माझ्याकडे घेऊन ये असं मी म्हटलं आहे त्यात म्हटलं आहे कुठलाही शिवसेनेचा नेता आपल्या पक्षाच्या मुळावर उठणाऱ्या माणसाला आपल्याकडे जाहीरपणे बोलू शकतो का ही साधी गोष्ट आहे आणि म्हणून हे काटून तोडून फोडून कापून अशा पद्धतीनं मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे वैभव खेडेकर यांची अनेक पकरणं नगर पक्षेची भ्रष्टाचाराची प्रकरण मी बाहेर आहेत आणि त्यांना अपात्र करण्यासाठी ती प्रकरण शासनाकडे प्रलंबित आहेत जो आवाज आहे या क्लिपमध्ये हा नेमका आवाज कोणाचा आहे कारण का असाच आवाज त्यांनी विधानसभेला देखील माझा आवाज काढून अशा व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी प्रत्येक मोहल्ल्यामध्ये दाखवून माझी बदनामी त्यावेळेला देखील केली होती आणि म्हणून खेडमध्ये फक्त आमदार बदनामी केली की आपण आपली राजकीय पोळी भाजून घ्यायला मोकळे झालो कदम, अशा पद्धतीचं कटकाव्यस्थान संजय कदम आणि वैभव खेडेगे या दोघांनी माझ्या वतीमध्ये केलेला आहे याच्या आधी त्यांनी अनेक वेळा दोघांनी अशा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माझ्यावरती धातां खुटे आयोग केलेले आहेत क्लिप त्याच्या बाबतीत देखील मी हायकोर्टामध्ये त्यांच्यावरती मानहानीचा दावा टाकलेला आहे तो दावा चालू आहे म्हणून आता हे सगळं प्रकरण मी जे पाहिलं त्या बाबतीत देखील मी हायकोर्टामध्ये जाणार मानहानीचा दावा दोघांवर ठोकणार हा जो कार्यकर्ता आहे कर्वे त्यांच्या तुम्ही संपर्कात आहात काही नाही उलट हा जो प्रसाद कवी आहे त्याचा मुलगा हा वैभव खेडेकर यांचा जवळचा काव्य मनसेचा मनसेचा उलट्या बोंबा असं सगळे चाललंय त्या क्लिप मध्ये एक असा उल्लेख आहे की विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर आपल्या घरी येत आहेत आणि हे कोणाला सांगू नको हो असा पण उल्लेख आहे का ह्या काही काला आतापर्यंत मायर कधी आलेच नाहीत मुळात प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मायडे कधी आलेच नाहीत प्रश्न कुठे उद्भवत नाही आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये त्यांची पत्रकार पक्ष झाली सोम्यानं की मी घेऊन या असा कोण कोण नेता बोलू शकतो का तर हे सगळं कटकावस्थान व्यवस्थितपणे मला बदनाम करण्यासाठी विशेषतः उद्धवजींच्या मनामध्ये माझ्यामध्ये माझ्यासाठी कसं वाईट भोगता येईल माझ्या बाबतीमध्ये उद्धवजींचं मत वाईट कसं होईल अशा वेळेचा कटकावस्थान संबंध या पकडामध्ये मला पाहायला मिळतंय मी याचा देखील हायकोर्टामध्ये जाईन न्यायालयामध्ये जाईन आणि त्यांच्यावर दावा ठोकेल या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा ज्यांच्या बाबतीत हे संपूर्ण प्रकरण फिरताय ते म्हणजे अनिल परब यांच्या बाबतीत काही बोलणं झालंय का तुमचं अनिल परब आणि माझे संबंध अतिशय चांगले आहेत माझा मुलगा तिथे आमदार आहे दापोली मतदारसंघामध्ये त्याला पूर्णपणे सहकार्य देण्याचं काम अनिल परब करत असतात ते आमच्या दोघांमध्ये कुठेही कटुता नाही कुठेही वाईटपणा नाही तर बाकीच्या गोष्टी करण्याचा प्रश्न कुठे उद्भवत नाही या सगळ्या प्रकारानंतर काही बोलणं झालं तुमचं त्यांच्या नाही मला वाटलं संबंध महाराष्ट्र मला ओळखतो शिवसैनिक मला महाराष्ट्राशी ओळखतात मी कालचा शिवसेने नाही शिवसेनेचा एक जबाबदार नेता आहे गेली त्रेपन्न चोपन्न वर्ष पक्षाचं मी काम बोलत तर मला पक्षाचं नुकसान होईल त्यामध्ये असंही म्हटलं आहे की सहकार अस्थिर करण्याचं काम मी केलंय असंही त्यामध्ये म्हटलं आहे मी ऐकलं ते उद्धवजीं सरकार मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बसलेत माझा मुख्यमंत्री बसलेला आहे त्याला खाली उतरण्याचं पाप मी कशा त्यात माझा फायदा काय म्हणून हे सगळं हशास्पद आहे या क्लीभोवती शेमट मूल देखील विश्वास ठेवणार नाही ज्या प्रकारे आता क्लिप आलेले आहेत एक वाद निर्माण झालेला आहे कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार एकत्र असताना राष्ट्रवादी सुद्धा सोबत आहेत माझी रा राष्ट्रवादीचा माजी आमदार अशा प्रकारचे आरोप करतोय महाविकास आघाडीला धोका म्हणायचा या सगळ्या गोष्टींमुळे प्रश्न कुठे येत नाही पण राष्ट्रवादीचा जो माजी आमदार आहे संजय कदम तो सातत्यानं ज्या दिवसापासून तो निवडणुकीत पडला आहे माझ्या मुलांनी त्याला पाडलं आहे त्या दिवसापासून तो बरबडतोय हे पहिली वेळ नाही आहे आणि नुसता बळबडत नाही वाटेल ते बोलतो अतिशय घालण की बोलतो तो तर ही पहिली वेळ नाही आहे आता त्याचं पुढं काय करत मला त्याची कल्पना नाही मी आता ते बोलू शकणार नाही इथं पण या बाबतीमध्ये त्यांच्यावरती मी दावा टाकलेला आहे दहा कोटीचा एका प्रकरणामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये माफी मागितली माझी पुन्हा मी असं बोलणार नाही असंही हायकोर्टामध्ये सांगितलंय त्याची अॅफिडेव्हिट मागेल आहे हायकोर्टात लिहून दिली तिथे त्यांनी अशी एक मागणी केली की ह्या ही जी ऑडिओ क्लिप आले ह्याचा फॉरेन्सिक लॅबलाही पाठवावी दूध का दूध पाणी पाठवावी ना त्याला कोण नाही सांगितलं पण मी जाणार ना कोर्टामध्ये मी न्यायालयामध्ये जाईन ना ती एकच कशाला याच्या आधी जितक्या माझ्या विरोधामध्ये अशा ऑडिओ क्लिप निघाल्या आहेत त्या सगळ्यांची तपासणी करून घेऊ आपण म्हणजे पाणी पाणी होईल ना ह्या हो पा, हो सगळ्या आता हा प्रकार घडलेला आहे तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात या सगळ्या प्रकारानंतर मला अवश्यता वाटत नाही उद्धवजींचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे माझ्या पक्षाचा शिवसैनिकांचा माझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे सातत्यानं एक किरीट सोमयांच्या संपर्कात आहे अशीच या क्लिपचा एक सारांश निघतो किरीट सोमयांशी काही तुमचं बोलणं कि किंवा किरीट सोमयांचे माझे देखील काडीचे संबंध नाहीत मी तिचा थोबडा कधी बघितला नाही बघायची इच्छा पण नाही कधी बोलणं तर लांब झालं तेव्हा वैयक्तिक त्यांचे माझे संबंध काढीचेही नाहीत कसलेही संबंध नाहीत म्हणजे हा आवाज जो आहे हा कोणत्या वेगळ्या व्यक्तीचा आहे हे पहिलीच वेळ नाही आपल्याला सांगितलं याच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील असंच कटकारस्थान केलं गेलं होतं माझ्या मुलाला पाडण्यासाठी म्हणजे ह्या क्लिपनं जे आपल्याला पाहायला मिळते की अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात कुठेतरी कलगीतुरा असेल किंवा वाद असतील असं रामदास कदम नाही माझ्या पक्षामध्ये देखील माझी प्रतिमा कशी डागाळली जाईल उद्याच्या मनात मी कसा उतरेन असेही प्रयत्न त्याच्यामध्ये आहेत पण मी शंभर टक्के त्यांना सांगेन त्यांना मी उत्तर देईन माझ्या पक्षाचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अनिल परबांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ह्या अशा खोट्या आणि क्लिपच्या वरती कोणी विश्वास ठेवणार नाही शंभर मुल्य की ठेवणार नाही माझ्या बाबतीत तरी धन्यवाद पुढची स्टेप काय घेणार आहात तुम्ही कारण का इतके गंभीर आरोप झाले लवकरच आपल्याला कळेल लवकरच आपलं मी न्यायालयात जाईल हीच पुढची स्टेप आहे नक्कीच या संपूर्ण प्रकारावरती मी न्यायालयात जाईन असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आता हे प्रकरण कुठे जाऊन थांबतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटी लोकमत्या